विद्यार्थी मित्रो आज आपण पाहणार आहोत प्राण्यांच्या वर्गीकरणामधील पुढील भाग त्यामध्ये रज्जू प्राणी प्राणीसृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले होते त्याच्यामध्ये पहिली उपसृष्टी रज्जू आणि रज्जू त्या उपसृष्टी असंपृष्ट प्राण्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे वेगवेगळे संघ याबाबत आपल्याला या धड्यामध्ये सविस्तर माहिती मिळवायची आहे उपसृष्टी असंपृष्ट प्राण्यांची आपण मागील तासिकेला बघितल्याप्रमाणे दहा संघ आहेत आदिजीव रंद्रिय प्राणी कृमी चपटेकृमी गोलकृमी वलई संधिपाद, मृदुकाय कंटकचरणी आणि रज्जू तर हे दहा संघ या वेगळ्या संघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचं वर्गीकरण हे आपण या तासाला पाहणार आहोत याच्यामध्ये रंद्रिय प्राणी संघ हे सर्वात साध्या प्रकारची संरचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणतात हे जलवासी प्राणी आहेत म्हणजे पाण्यात राहतात त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये आढळतात बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर अस्वमित असते या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही म्हणूनच त्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाहीत एका ठिकाणी आधारसे चिकटून राहतात त्यामुळे त्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतो आम्ही यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो कंटिका ह्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव द्रव्यांचे ते भक्षण करतात ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे बाहेर सोडले जाते त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने सुद्धा होते याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमतासुद्धा असते तर ही झाली वेगळी वैशिष्ट्ये रणि रंध्रिय संघाची या रंध्रीय प्राणी संघातील काही उदाहरणे सायकॉन युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज हायलोनिमा युप्लेक्टेला इत्यादी आपण इथे पाहतो आहोत स्पॉन्जिला आणि सायकॉन स्पंज आणि त्या सायकॉन स्पंजवर असलेली छिद्रे ऑस्क्युलम किंवा कॉलर पेशी किंवा ऑस्टिया या छिद्रांचा इथे आपल्याला अंदाज येईल या चित्रांमध्ये तर हे झाले रंध्रिय संघातील प्राणी रंध्र म्हणजे छिद्र असणारे प्राणी खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला माहिती याच्यामध्ये ऐकण्यास आवडेल आंघोळीचा स्पंज जे उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे हा साधारणपणे गोलाकार प्राणी आहे याचे शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूंचे बनलेले असल्याने त्यास जलधारण क्षमता असते पूर्वीच्या काळी अंघोळीचं अंघोळीसाठी याचा वापर करत असत तसेच लोड तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर असतो कार्यालयात तिकीटे चिकटवताना ती ओली करण्यासाठी किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना याचा वापर करीत होते तर झाला आंघोळीचा स्पंज रंध्रिय प्राणी संघातील एक उदाहरण त्यानंतर पाहूया पुढील संघ संघ सिलेंट्राटा यालाच निडारिया प्राणी संघ असेही म्हणतात या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक असे म्हणतात हे बहुतेक प्राणी येथील बहुतेक प्राणी समुद्रात आढळतात आणि काही मोजके गोड्या पाण्यामध्ये आढळतात यांचे शरीर सममित आणि द्विस्तरीय असते यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात शुंडकांचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो तर दंश पेशी भक्ष्याच्या शरीरास विषयाचे अंतक्षेपण करतात त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो तर ही झाली सिलेंडरटा किंवा निडारियास प्राणी संघातील वैशिष्ट्ये या संघामध्ये जलवॅल म्हणजेच हायड्रा सी आणि मून समुद्रफूल असे म्हणतो मी त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ सेलेरिया जेलीफिश और जेली प्रवास कोरल सवेश होता इत पहातो हो अपन जलवैल कि हायड्रा आकृति तरह तो कोरल सी एन ए या का प्राणी इथे आपण चित्रे पाहतोय सिलेंडरटा किंवा निडारिया प्राणी संघातील हे प्राणी आहेत ऐकण्यास वेगळं असं नवल वाटेल समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतात हे खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते याच खडकांपासून पोवळे या प्रकारचे रत्न आणि आयुर्वेदिक औषधामध्ये वापरले जाणारे प्रवाळ भस्म तयार केले जाते तर असे हे उपयुक्त निडारिया प्राणी संघातील काही प्राणी आपल्याला यामध्ये आढळतात त्यानंतर पुढील संघ चपट्या कृमींचा संघ नावाप्रमाणेच यांचे शरीर सड पातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते म्हणूनच यांना चपटे कृमी असे म्हणतात बहुतेक प्राणी अंतपरजीवी असतात परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असतात व ते पाण्यात आढळतात अंतपरजीवी म्हणजे दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये आतमध्ये राहून त्यांच्यापासून अन्न मिळवणारे त्यानंतर यांचे शरीर देहगुहहीन असून द्विपार्श समित असते देहगुवान नसते आणि शरीर दोन विभागामध्ये विभागले जाऊ शकते असे द्विपवार्ष समित असते हे प्राणी त्रिस्तरीय असतात त्यांचे शरीर बहिर्जनस्तर मध्यजनस्तर आणि अंतस्तर अशा तीन जननस्तरापासून बनलेले असते या तीन जननस्तरापासून बनलेलं असल्यामुळे त्याला त्रिस्तरीय असं त्रिस्तरी म्हटलं जातं हे प्राणी उभयलिंगी असतात म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात तर ही झाली चपट्या कृमीचा संघ यांची वैशिष्ट्ये यामध्ये प्लॅनेरिया लिवर फ्लू पट्टकृमी यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो आपण इथे पाहतो हो आहोत लिवर फ्लू पट्टकृमी प्लॅनेरिया या प्राण्यांची इथे आकृत्या किंवा पुर पाहतो आहोत त्यानंतर पुढील संघ गोलकृमी प्राणी संघ ह्या प्राण्यांचे शरीर लांबट बारीक धाग्यासारखे किंवा दंड गोलाकार असते म्हणूनच यांना गोलकृमी असे म्हणतात हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतपरजीवी असतात स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवाशी किंवा भूचर असू शकतात प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते हे प्राणी एकलिंगी असतात ही झाले गोलकृमी प्राणी संघाची वैश्री यातील काही या उदाहरणे म्हणजे पोटातील जंत त्याला अस्कॅरिस असंही म्हटलं जातं हत्तीपाय रोगाचा जंत फिलारियावर किंवा डोळ्यातील जंत लोआ लोहा इत्यादी या आकृतीमध्ये पाहतोय आपण पोटातील जंतू त्याच्या जंत आणि मादी जंत याच्यातील फरकही आपल्याला ओळखता येईल मादी जंत जरा लांबीने जास्त आणि नर जंत लांबीला कमी दिसेल तुम्हाला त्याचबरोबर शेपटीकडील भाग जो असतो तो नर जंताचा वाकडा दिसेल आणि मादी जंतांच्या बाबतीत तो सरळ असतो तसे काही फरक आपल्याला या सुद्धा नर आणि मादीमधले मादी ओळखता येतात ही उदाहरणं आहेत गोलकृमी प्राणिसंघातील त्यानंतर वलई प्राणीसंघ हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्यात काय खंड खंडीभवन आढळते म्हणूनच त्यांना खंडीभूत कृमी असं म्हणतात म्हणजे शरीरावर अनेक खंड जोडलेले आहेत असं आपल्याला दिसतं बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात परंतु काही बाह्य परजीवी म्हणजे दुसऱ्याकडून अन्न मिळवणारे पण शरीरावर राहणारे स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात इथेही आढळणारे किंवा भूचरही असू शकतात जमिनीवर राहणारे हे प्राणी त्रिस्तरी द्विपार्श सममित आणि सत्य देह युक्त आहेत यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापाद किंवा चूषक यासारखे अवयव असतात म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रचलन होण्यासाठी प्रचलनासाठी दृढरोम किंवा परापाद किंवा चूषक यासारख्या अवयव उपयोग पडतात यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात येथील उदाहरणे गांडूळ जळू नेरीस यासारखी उदाहरणे आपण ही उदाहरणे इथे पाहतो आहोत गांडूळ जळू नेरीस यानंतर पुढील संघ संधिपात प्राणी संघ या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात म्हणूनच यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात संधी म्हणजे जोडलेले पाद म्हणजे पाय किंवा अवयव जोडलेले अवयव संधिपात पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय स देहगुहायुक्त म्हणजे सत्यदेहगुहायुक्त आणि द्विपार्श सममित असून ते खंडीभूतही असते यांच्या शरीराभोवती कायटीनयुक्त बाह्य कंकाल असते हे प्राणी एकलिंगी असतात येथील काही उदाहरणे म्हणजे खेकडा कोळी विंचू पैसा गोम झुरळ फुलपाखरू मधमाशी या असंख्य प्राण्यांचा याच्यामध्ये समावेश होतो आपण इथे पाहत आहोत झुरळ विंचू फुलपाखरू ही काही संधीपात संघातील उदाहरणे यानंतर मृदुकाय प्राणी संघ या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणूनच यांना मृदुकाय प्राणी म्हणतात या प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा हा संघ आहे हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात यांचे शरीर त्रिस्तरी देहगोहायुक्त अखंडित आणि मृदू असते गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श सममित दाखवते यांचे शरीर डोके पाय आणि अंतरांगसंहती अशा तीन भागामध्ये विभागलेले असते अंतरांगसंहती प्रावार म्हणजेच मेंटल या पटली संरचनेने आच्छादलेले असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच संस्रावित असते कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहीमध्ये ते नसते गोगल गाय वगैरे तुम्ही पाहिले असणार तर त्या जे कवच असतं संरक्षक कवच तर या प्रवारात त्याचा समावेश होतो हे प्राणी एकलिंगी असतात नर आणि मादी यामधले स्वतंत्र असतात हे मृदुकाय काय प्राण्या मधील काही उदाहरणे आम्ही इथे पाहतो आहोत ऑक्टोपस शिंपला गोगलगाय ते ऑस्टर या शिंपल्यापासून मोती आपल्याला मिळतात शिंपल्याचा एक प्रकार आहे ज्याला ऑस्टर म्हणतो त्यापासून मोती निर्मिती केली जाते तर असे उपयुक्त मृदुकाय प्राणीसुद्धा यांच्यामध्ये समावेश झालेले आहेत ऑक्टोपसच्या बाबतीतही ऐकावं असं एक नवल ऑक्टोबस हा प्राणी असंपृष्ट रजू प्राण्यांमध्ये सर्वात होशार प्राणी मानला जातो तो स्वतःचा रंग बदलू शकतो ऑक्टोबस हा पोहणे सरपटणे चालणे या तीनही प्रकारे हालचाल करू शकतो पुढील संघ चर्मी प्राणी संघ या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचरणी प्राणी म्हणतात हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच अर्य सममित असते परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श समिती असते हे प्राणी नलिकापात म्हणजे फीट यांच्या सहाय्याने प्रचलन करतात नलिकापातांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो काही प्राणी स्थानबद्ध असतात यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे म्हणजे स्पाइन्स काटेरी किंवा पट्टिकांचे प्लेट्सचे बनलेले असते या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मितीची क्षमता खूप चांगली असते हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात मी प्राणी संघाची काही उदाहरणे तारामासा सी अर्चिन बिटल स्टार सी कुकुंबर इत्यादी यातील पाहतोय आपण तारामासा सी कुकुंबर ज्याला समुद्र काकडी असं म्हणतात त्यानंतर सी अर्जिन तारामासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पुनर्निर्मितीचं तारामासामध्ये आढळतं यानंतर पुढील संघ अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी या शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते ते म्हणजे शुंड गळपट्टी आणि प्रकांड फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्न कृमी म्हणतात हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात श्वसनासाठी यांना एक ते अनेक कल्लाविदारे असतात हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात हे पाहतोय आपण उदाहरणं बॅलनोग्लॉसस सॅक्कोग्लॉसस अर्धसमृष्ट रज्जू प्राणी संघातील ही उदाहरणं दिसतात आपल्याला तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे हे असमप्रृष्ट रज्जू प्राण्यां संघातील आपण दहा उपसंघ यामध्ये पाहिलेत या दहाही उपसंघातील प्राण्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल विज्ञानामध्ये निरीक्षणाला खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक संघातील एक दोन उदाहरणे जी आपल्या बघण्यातली आहेत रोजच्या आजूबाजूला तर त्या प्राण्यांचं जर तुम्ही निरीक्षण चांगलं केलात आणि त्या निरीक्षणावरून त्यांची वैशिष्ट्य लिहायला शिकलात तर या आपण अभ्यासलेल्या सगळ्या वैशिष्ट्यांचा तुम्हाला अंदाज येईल आणि कोणतंही वैशिष्ट्य तोंडपाठ न करता ते तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकाल असं वाटतंय तर नक्कीच मला वाटतं